नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की आरटीओची कुठलीच सेवा ही चालू झाल्यामुळं त्याच्यात आता महत्त्वाचे बदल होणार आहेत की आरटीओची गर्दी संपूर्ण हटेल, गर्दी हटेल ती हटेल आणि वाहन विक्रेते जे काय वाहनाचे आता तुम्ही कोणाला जुनं वाहन विकलं किंवा काही विकलं तर ते एजंट लोक दलाल लोक हे तुम्हाला फसवत असतात, कुणाचीही गाडी कोणीही कुणाला विकतो आणि हे बेकायदेशीर परे, यांना कुठलीही परवानगी नाही, यांना कुठलेही लायसन नाही, फक्त ह्यांनी मात्र एक आरटीओच्या जीवावरती पैसे खाऊन आरटीओ माझी जास्ती चालते म्हणून कुणाचीही गाडी कुणालाही कोण विकतो आणि मोचा करत असतो, त्याच्यामुळं जनतेची तर दिशाभूल तर होते, अनेक लोकांनी जर कुठल्या एजंटला गाड्या विकल्या तर त्याचे पैसेसुद्धा मिळाले नसतात, शिवाय ती गाडी कुठली आहे कुणाची आहे कुणालाही विकून परस्पर नावावरती करून रिकामे होतात। आता ह्याला मोठा चाप बसणार आहे या फेसले सेवेच्यामुळं, इथं डीलर पॉईंट म्हणून ह्यांना लायसन घ्यावी लागतील, जे जुनी वाहनं विकतात रस्त्यावरती सुद्धा जुने वाहनांचे व्यवहार करतात अशा लोकांच्या ऑनलाईननं त्या नोंदणी होणार, शिवाय जर कुठल्या व्यक्तीनं एखाद्यानं वाहन विकलं तर ते ज्या डीलरला वाहन विकणार त्याच्या नावावरतीच ते वाहन होणार, ज्यानं थर्ड पार्टीसाठी ह्याच्या नावावर करा त्याच्या नावावर करा असं त्याला काहीही करता येणार नाही, त्याच्यामुळं इथून पुढं वाहन विक्रेत्यांना जुनी वाहन विक्रेत्यांना डीलर पॉईंट नोंदणी करावी लागणार आहे, कारण ते कमिशन एजंट म्हणून ते व्यवसाय करू शकतील, परंतु जर कुणाचं त्यांनी जुनं वाहन विक्रीसाठी खरेदी केलं तर त्याला तात्काळ त्यांच्या वाहनाचा व्यवहार झाल्यानंतर त्याला त्याचं बिल द्यावं लागणार आहे, पेमेंट करावं लागणार आहे आणि ते वाहन डिजिटल प्रोग्राम अंतर्गत फेसलेस सेवेअंतर्गत त्या डीलरच्या नावावरती होणार आणि मगच तो वाहन डीलर दुसऱ्याच्या नावावरती विकणार, तोपर्यंत त्याला कुठलीही विकायला परवानगी राहणार नाही आणि ह्या कायद्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला मोठा हा दिलासा मिळणार आहे, 100% ह्याच्यातून फसवणूक ही कमी होणार आहे आणि डीलर पॉईंट ही योजना लवकरच महाराष्ट्रात राबली जाईल आणि ज्यासाठी प्रत्येक डीलर पॉईंटवाल्याला ही लायसन दिली जातील, आरटीओकडून लायसन दिलं जाईल, पोलीसकडून लायसन दिलं जाईल, त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मग त्यांनी एखाद्याचं वाहन खरेदी करू शकतील, त्याचा व्यवहार करू शकतील आणि ते वाहन दुसऱ्याला ताबडतोब विकताच येणार नाही, ते तात्काळ ऑनलाईनद्वारे त्याच्या नावावरती करावं लागेल आणि त्याच्या नावावरती डीलर पॉईंट ह्या योजनेअंतर्गत वाहन झाल्यानंतर मगच तो दुसऱ्याला जाहीरपणे विकू शकतो, त्याच्यामुळं येणारा काळ हा खरेदी विक्रीच्या वाहनांच्या व्यवहारात होणारा घोळ होणारी फसवणूक ही लवकरच मिटणार असून त्या व्यवसायाला सुद्धा अधिकृत लायसन्स शासनाला द्यावं लागणार आहे, त्याच्यामुळं आरटीओची तर गर्दी हटणारच आहे, शिवाय कुणाची जनतेची फसवणूक होणार नाही। उदाहरण, तुमचं एखादं वाहन आहे, कुठल्या डीलरला तुम्ही 2 लाखाला 4 लाखाला 5 लाखाला विकलं तर तो म्हणतो मी आता विकणार आहे, ह्याला देणार आहे, त्याला देणार आहे, 5-25 हजार कोकण देतो, ते वाहन दुसऱ्याला विकतो, पैसे खाऊन बसतो, गाडी मात्र दुसऱ्याच्या नावावरती झालेली असते, परंतु आता डीलर पॉईंट ह्या योजनेमुळं तुमची कुणाचीही फसवणूक ही होणारच नाही, कारण तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच त्या डीलरच्या नावावरती वाहन तुम्ही करणार आहेसा आणि मग तो डीलर कितीलाही कुणालाही कसंही विको त्याच्याशी तुमचा संबंध राहणार नाही, पण तुमचा सगळा व्यवहार पूर्ण केल्यानंतरच ते ऑनलाईनला अर्ज करून ते डीलरच्या नावावरती वाहन होईल आणि मग तो डीलर दुसऱ्याला वाहन विक्री करू शकेल। ही डीलर पॉईंट योजना लवकरात लवकर अंमलबजावणी शासनानं ही केली पाहिजे आणि जनतेची होणारी लुटालूट फसवणूक ही बंद झाली पाहिजे, त्याच्यामुळं आरटीओनाही मोठा चाप बसणार असून कुणाच्याही गाड्या कोणीही विकणारे कायद्याच्या कचाट्यात आता येणार आहे। धन्यवाद। मूचवाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।